अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 14 नोव्हेंबर रोजी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वतीने राजभवनावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता। या शेतकरी मोर्चात जामनेर तालुक्यातील शिवसेना प्रमुख पवन माळी आणि त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील हे देखील सहभागी झाले होते। याप्रसंगी त्यांनी आमदार बच्चू कडू यांना ओल्या दुष्काळामुळे तोंडापूर येथील ज्या मेंढपाळ कुटुंबियावर पशुधन दगावल्यामुळे उपासमारीची वेळ उद्भवली आहे, त्यांना शासनातर्फे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबतचे निवेदन सादर केले। आंदोलन सुरू होतं, काय मागण्या तुमच्या होत्या आणि काय? मी जामनेर तालुक्यातून आलो आहे, जळगाव जिल्ह्यामधून। बच्चूने जे आंदोलन केलं ते पोलिसांची अत्यंत दडपशाही मार्गाने त्यांनी आंदोलन केलं। अपंग सोडले नाही, लेडीज सोडले नाही, काही सोडले नाही। तर आमची एकच मागणी आहे बच्चू भाऊंची, मला दुष्काळ जाहीर करावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, हे आमचे प्रमुख मागणी आहे आणि ह्या झाल्याच पाहिजे। सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर या तालुक्यातून आलेलं आहे पोलिसांची। तुम्ही पाहता माझ्या आल्यावर हे गाड मला खाली पाडून पोलिसांनी भरलेलं आहे आणि आम्ही काय हे घाम गाळत या ठिकाणी आलेलो आहे घामाचं काम मागे। आज आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर ओला दुष्काळ आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात इतका पाऊस पडला आहे, शेतकऱ्याचं कंबरडं बोललं आहे। आज शेतकरी या महाराष्ट्रातील नेते मंडळीकडे खूप आशेने पाहतात आणि त्याच माध्यमातून तुम्ही पाहता हा शेतकरी हा प्रत्येक नेता बांधावर जाऊन पावसाने भिजत भिजत जातो, दिसतोय पाऊस अंगावर येतोय, पण हे करून चालणार आहे हे न करता तुम्ही आज त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तुम्ही मदत कशी घेऊन जाईल, त्याचे पंचनामे कसे होतील, त्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल हे तुम्ही पाहिलं पाहिजे, ह्या आमच्या भावना आहेत। आणि जर तुम्ही पावसात भिजून फक्त शक्य होणार नाही, तुम्ही राज्यपालाच्या माध्यमातून असून राष्ट्रपती राजवट लागू केली त्यांच्या माध्यमातून असून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अन्यथा बच्चू भाऊंच्या माध्यमातून हे एक मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय या 8-10 दिवसात राहणार नाही आणि याचा वाईट परिणाम या महाराष्ट्राला होणार नाही। मी एक अपंग शेतकरी आहे, ओला दुष्काळामुळं पीक उद्ध्वस्त झाला असताना नुकसान भरपाई मागण्यासाठी इथं आला असताना पोलिसांनी 3-3 पोलिसांनी मला जमिनी पाडू पाडू मारहाण केलेली आहे। पोलिसांचा नाही जाहीर निषेध करतो की अपंग व्यक्ती अपंग शेतकऱ्यांना सुद्धा पोलिसांनी मारहाणीपासून सोडलं नाही आहे आणि आम्ही आमच्या लोकशाही माध्यमातून मागणे करण्यासाठी इथं आलो होतो, परंतु आमच्या उत्तरप्रदेशस्थिती इथं आम्हाला अटक करून आझाद मैदान मी मराठवाड्यातून आलेलो आहे, जालना जिल्ह्यातून, आदरणीय बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली मराठवाडा आतापर्यंत दुष्काळानं हरपळा हरपळा पाणी नसल्यामुळं हरपळला आणि आता अशी परिस्थिती मराठवाड्यात की पाण्यानं पूर्ण पीक आमचं नष्ट झालेलं आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल आणि हे सर्वच पक्षाचे नेते, चारही पक्षाचे नेते ह्यो त्याच्याकडे जातो, त्यो त्याच्याकडे जातो, सरकार स्थापन होईल नाही आणि आमच्या शेतकऱ्याला निश्चित बांधावर जातात, फोटो काढतात आणि मीडियात दाखवतात, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत का देत नाही हे सरकार। आणि आमची माझी विनंती आहे राज्यपाल महोदयांना आणि राष्ट्रपती महोदयांना, तात्काळ तुम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या तात्काळ। आम्ही आंदोलन जरी आता दिली नाही तर भविष्यामध्ये आदरणीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र आंदोलन करू असं तीव्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।